प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे. जळगाव महानगरपालिकेसमोर एक आमरण उपोषण मांडण्यात आलेलं आहे, जिथं अनुकंप प्रतीक्षा सूचीतील वारसांना गेल्या 7 वर्षापासून नियुक्ती नोटीस न मिळाल्याने इथं आमरण उपोषण मांडण्यात आलंय. आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं. सर, काय सांगाल तुम्ही, हे उपोषण मांडण्यात आलेलं याच्या मागचं कारण काय? गेल्या 7 वर्षापासून जळगाव शहर महानगरपालिकेमध्ये तब्बल 109 उमेदवार नोकरीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. त्याच्यापैकी सध्याची परिस्थिती बघता 70 ते 80 जणांना नियुक्ती देण्याचा प्रस्ताव आहे. तरी मागच्या महिन्यामध्ये माननीय आयुक्तांनी आम्हाला 1 महिन्याची वेळ या बाबतीत दिली होती की आम्ही तुमची नियुक्ती वगैरे करू, पण अद्यापही आम्हाला ठोस प्रकारची कार्यवाही झालेली दिसत नाही आहे. गेल्या 7 वर्षापासून आमच्यातल्या बऱ्याच जणांच्या अनुकंपाधारकांचे वय उलटून त्यांचे व त्यांच्या परिवाराचे कायमचे नुकसान झालेले आहेत. येत्या काही दिवसांमध्ये आमच्यातले जे अनुकंपाधारक वयवर्ष 45 उलटल्यानंतर त्यांचेही याच पद्धतीने कायमचे नुकसान होणार आहे. तर आम्हाला प्रशासनाला हेच सांगायचं आहे की त्यांचं आणि त्यांच्या परिवाराचं हे जे नुकसान मागे झालेलं आहे आणि आता होणार आहे, याला जबाबदार कोण राहील? आमच्यातले एक कॅन्डिडेट अर्चनाताई तायडे म्हणून यांना गेल्या 6 महिन्याआधी अशाच प्रकारची नोटीस प्रशासनाने दिलेली आहे. त्या नोकरीस पात्र होत्या, त्यांचं मेडिकल बाकीच्या सगळ्या गोष्टी पोलीस व्हेरिफिकेशन सगळं झालं, पण त्यांना ही नोटीस प्राप्त झाली की तुम्ही नोकरीस पात्र नाहीत. तर ह्या लोकांनी आणि येणाऱ्या काही दिवसात जे एजबार होणार आहे या लोकांनी काय करायचं, यांच्या परिवारानं काय करायचं आणि ह्या सगळ्या नुकसानीला कोण जबाबदार राहील, या सर्व गोष्टींनी आम्ही हतबल होऊन शेवटी आमरण उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे. आज दिनांक 8 फेब्रुवारीपासून हे उपोषण आम्ही आमरण सुरू ठेवणार आहेत. जोपर्यंत आमच्या मागण्या, आमची मागणी एकच आहे, आम्हाला आता पोकळ आश्वासनं नको, आम्हाला तात्काळ नियुक्ती हवी, तोपर्यंत आम्ही आमरण उपोषणाहून उठणार नाहीत. याच्यामध्ये जर आम्हाला काही बरं वाईट झालं तर याची संपूर्ण जबाबदारी महापालिकेच्या प्रशासनाची राहील. सर, तुमचा नियुक्ती आदेश तुम्हाला अजूनही मिळालेला नाही, तुम्हाला अजून काय काय समस्यांना तोंड द्यावं लागतं यामुळे? समस्यांना आम्ही गेल्या 7 वर्षापासून तोंड देतोय. त्यात विशेष मुद्दा जर सांगायचा म्हटला तर सरकारी नियमाप्रमाणे आज महापालिकेने जर ठरवलं तर येत्या 10 ते 15 दिवसामध्ये अनुकंपा नियुक्त्या करू शकतात, अशा प्रकारचे शासन निर्णय त्याच्यानंतर नियम आज महापालिकेमध्ये आहेत. महापालिकेचे सर्व नियम आयुक्तांना प्रदान आहेत, म्हणजे त्यांनी ठरवलं तर 10 दिवसात आम्हाला नियुक्त्या ते देऊ शकतात, पण वेळोवेळी छोट्या मोठ्या त्रुट्या ते काढतात, त्याच्यानंतर 1-1, 2-2 महिन्यांनी अधिकारी बदलतात, याच्यामुळे आमचा 7 वर्षाचा वेळ वाया गेलेला आहे. नाहीतर महापालिकेमध्ये आज इतके पदं रिक्त आहेत आणि अनुकंपाधारकांची यादी आणि रिक्त पदं यांमध्ये जर आपण फरक बघितला तर तो जवळपास 1000-1500 वर जाईल. पण प्रशासनाला फक्त दप्तरी दिरंगाई दाखवून आमची नुकसान करण्याचीच इच्छा आम्हाला दिसते, त्याच्यामुळे आम्ही हातभर होऊन हा निर्णय उपोषणाचा घेतलेला आहे. तर हे उपोषण अनुकंपा प्रतीक्षा सूचीतील वारसदारांना गेल्या 7 वर्षापासून नियुक्ती प्रतीक्षा करण्यातच येते. महापालिकेकडनं अजून त्यांना त्याचे ठोस पुरावे अजून मिळालेले नाही आहे की त्यांना या ठिकाणी नियुक्त करण्यात येणार आहे, असे आदेश सुद्धा त्यांना मिळालेले नाही आहे. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत गौरी, इंडिया अपटक न्यूज, मराठी. कोरोना वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है. आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए ABS जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन. पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ ABS फिटनेस एंड वेलनेस फिर से आपकी सेवा में शुरू है. खांडे सेंट्रल मॉल, जलगांव.